उदय भाई से जैसे नगर से मोटा प्रमाण निवडून आले. साधारणपणे 5 वर्षापूर्वीच्या जर समजा आपण निवडणुकांचे निकाल पाहिले आणि त्याच्यात मिळालेली मतं आणि निवडून आलेले उमेदवार नगरसेवक हे जर पाहिले तर आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेमध्ये साधारणपणे दुप्पट तिप्पट चौपट असे नगरसेवक आपल्याला वाटून दिसतील. आणि याकरता सर्वप्रथम मी मुंबई पुणे नाशिक ठाणा पिंपरी चिंचवड नागपूर या सर्व ठिकाणचे मी जनतेचे मी आभार मानतो. काल मी पत्रकार परिषद घेताना मला बोलण्याच्या याच्यात माझं ठाणा राहून गेलं होतं तर त्यांचे दिली व्यक्त करून त्यांचेही मी आभार मानतो. आणि पुणे शहरामध्ये मी आज इथे माझ्या नगरसेवकांना भेटण्यासाठी आलो. पुण्यामधले निकाल या निकालाने मी खूपच हरवून गेलो. अत्यंत सगळ्यांसाठीच हे अनपेक्षित निकाल कदाचित असतील. आणि जी पुण्यातल्या जनतेची अपेक्षा असेल लोकांची जी अपेक्षा असेल त्या प्रकारचं काम माझे नगरसेवक तिथे पुणे शहरामध्ये करतील ते बहुत आम्ही त्यांच्याकडे करून घेईल. उद्या सकाळी मी इथून नाशिकला जाते आणि नाशिकच्याही उद्या नगरसेवकांना मी भेटेन. खरंतर हे पुण्याचे आणि नाशिकचे सगळे नगरसेवक मुंबईला भेटायला येणार होते परंतु मीच नको सांगितलं म्हटलं मीच तिकडे येऊन तुम्हाला भेटतो. आणि जे काही निकाल आले याच्याबद्दल मी समाधानी आहे आणि तुमची वाटचाल ही माझी माझ्या पक्षाशी जोरात चालू आहे. मी माझ्या सगळ्या मुंबई ठाणा पुणे नाशिक इतरत्र सर्व ठिकाणच्या माझे जेवढे सहकारी माझे पक्षातले आहेत त्या सर्व पक्षातल्या सहकार्यांचे मी आभार मानतो. पुण्यामध्ये खास करून मी माझे सर्व सहकारी आहेतच पण त्याचबरोबर आमचे राजन शिरोडकर आणि अनिल शिजोरे यांनी देखील ज्या प्रकारची मेहनत घेतली त्यालाही तोड नाही आणि या यशामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. त्यांचेही आभार मानतो. यापुढे आपल्याला काही विचारत असतो ते मला माहिती
माहिती नाही मला, आपण काय बोलतोय हे मी कुठे वाचलेलं नाही. आज कुठे बोलले? ते मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे निर्णय हे मुनगंटीवर येत. मी उद्या सकाळी नाशिकला जातोय, तिथली एकूणच साधारणपणे परिस्थिती इतका काही मी हवरट नाहीये. तिथे तरी प्रत्येक ठिकाणी महापौर बसला पाहिजे, न्याय मिळालं तर सत्ता आलीच पाहिजे वगैरे अशातला काही भाग नाही. तिथली स्थिती पाहिली आणि मी निर्णय शेवटी प्रयत्न आपण करतोच, परंतु मी अगदी काही लाचारांनी काही काम करीन अशा भाग नाही. नंतर तोड कोणाला ही जी या प्रकारचे जे ऍडजस्टमेंट असतात ना, शेवटी एक फेसव्हॅल्यू नावाची पण एक गोष्ट असत. नंतर जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाता, लोकांना या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता आणि इथे यांच्याबरोबर, तिथे त्यांच्याबरोबर, तिथे त्यांच्याबरोबर, अशा काही भाग नाही. मला स्वतःच पण काही मत आहे, माझ्या पक्षाचं काही मत आहे. त्याच्यामुळे जी काही जबाबदारी लोकांनी ज्या आकड्यावरती सोपवलेली असेल त्या आकड्यांचा विचार करून मी पुढे जाईल. एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या ना की शेवटी कुठे ना कुठे हा फॅक्टर असतो. त्याचा पर्सेंटेज किती असतं मला असं वाटतं फारच कमी असतं नकारात्मक मतदानाचं. पण हे काही करू शकते अशातला जो भाग असतो तो खूप मोठा असतो. जो एक विश्वासाचा भाग असतो तो खूप मोठा असतो. मला हे नको म्हणजे हे असं नसतं. ते पुण्याचे जे प्रलंबित प्रश्न इतर ज्या काही गोष्टी, खास करून पायाभूत सुविधा, मला असं वाटतं पायाभूत सुविधा ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. इथल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा विषय